नमस्कार, नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हळदीचं दूध हे नेहमीच आपल्या भारतीय परंपरेचा एक भाग बनले आहे. भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांची कमतरता नाही आणि यामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. जखम झाली की रक्त थांबवण्यासाठी आणि सर्दी खोकल्यावर दूध हळद वापरणे हा तर जुना प्रघातच आहे. सौंदर्याबरोबरच आरोग्यासाठी गुणकारी असणारी ही हळद देवपूजेमध्ये सुद्धा तितकीच महत्वाची आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाच्या वेळी वरवधूंना हळद लावण्याची देखील पद्धत आहे. तर अशा या बहुगुणी हळदीपासून आपण हळदीचं दूध कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत. त्यासाठी 2 कप दूध घेतलेलं आहे. इथे मी देशी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आजकाल दुधामध्ये पाणी मिसळलेलंच असतं, त्यामुळे यात तुम्हाला वेगळं पाणी टाकण्याची गरज नाही. अन्यथा जर प्युअर दूध असेल तर त्यामध्ये थोडं 1/2 कप पाणी टाका, जेणेकरून जेव्हा दुधाला उकळी येईल तेव्हा ते आटणार नाही. यानंतर दूध थोडंसं गरम झालं की आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची आहे. 1 कपासाठी 1/2 चमचा हळद. या प्रमाणात 2 कप दुधासाठी मी इथे 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे. सुंठ पावडरला ऑप्शन म्हणून तुम्ही आलं खिसून टाकू शकता. जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल त्यासाठी जर तुम्ही हे हळद दूध करत असाल तर नक्की तुम्ही याचा वापर करा, ज्यामुळे खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर तुम्ही चिमूटभर काळी मिरी पूड टाकली तर हे आणखी इफेक्टिव्ह होईल. हे ऑप्शनल आहे, कारण काळ्या मिरी पूडचा आणखी थोडासा उग्र वास आणि तिखटपणा जाणवतो. फक्त हळद आणि दूध दिलं तर मुलं दूध प्यायला नकार देतात, थोडासा हळदीचा एक कडवटपणा सुद्धा येतो. तर त्यामध्येच अशा प्रकारे जर काही आपण ॲडिशनल फ्लेवर ॲड केले ज्यामुळे चवही वाढेल आणि त्याचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी चांगले देखील असतील. तर इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकत आहे. छोटा चमचा टाकलेला आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण यामुळे हळदीचं दूध अगदी छान मसाले दूध पिल्यासारखं वाटतं. तर हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, ज्यामुळे अगदी लहान मुलं सुद्धा हे आवडीनं पितील. फक्त दूध पीत नाहीत म्हणून आपण त्यात काय काय टाकून देतो, त्यापेक्षा जर अशा प्रकारे हळदीचं दूध तयार करून दिलं तर हे असं अगदी गोल्डन कलरचं दिसणारं चविष्ट आणि आरोग्यदायी दूध मुलांच्या पोटामध्ये जाईल. आणि शिवाय इतर कोणतेही जे आपण प्रोटीन पावडर आणतो त्याच्यापेक्षा नक्कीच याचा खर्च तुम्हाला परवडण्यासारखा असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातच आपण हे एनर्जी ड्रिंक बनवत असल्यामुळे यामध्ये काय काय वापरलं हे आपल्याला माहीत असतं. भेसळमुक्त असं आपण एनर्जी ड्रिंक मुलांना देऊ शकतो. यामध्ये तुम्ही काजू पावडर, बदाम पावडर हे जर घालून मस्त असं मसाले दूध बनवलं तर बघा मुलं कशी पितील. यामध्ये चवीसाठी मी साखर टाकणार आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करू शकता. साखर अगदी कमी प्रमाणात 1 चमचा किंवा 2 चमचे इतकीच साखर टाकलेली आहे. साखरेऐवजी गूळ किंवा मध टाकायचं असेल तर अशा उकळत्या दुधामध्ये ते टाकता येणार नाही. थोडं नॉर्मल कंडिशनला येऊन द्यावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे किंवा मध सुद्धा टाकताना असं उकळत्या दुधामध्ये टाकायचं नाही. मध हे कोणत्याही गरम पदार्थासोबत खायचं नाही, ते कोमट पदार्थांसोबतच खायचं असतं. साधारणपणे 5 ते 7 मिनिट आपल्याला हे दूध छान उकळून घ्यायचे, जेणेकरून जे आपण सुंठ पावडर, वेलची पावडर, हळद आणि मिरी टाकलेली आहे याचा पूर्ण स्वाद या दुधामध्ये उतरला पाहिजे. दूध बऱ्याच वेळ तापवल्यामुळं हे थोडंसं आटलं जातं, त्यामुळं 1/2 कप पाणी घाला किंवा 1 कप जरी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. घशात खवखव होत असेल तर या सगळ्याबरोबरच तुम्ही 1/2 ते 1 चमचा तूप यामध्ये टाकून हे दूध छान उकळून घ्या आणि नंतर प्यायला घ्या. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक रसायन असतं, ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, बुद्धी तल्लख होते. हळद ही आपण अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून आपल्या आहारात घेत असतो. याचा आपल्या शरीराला अत्यंत चांगला फायदा होतो. परंतु हे सगळं तुम्ही नियमित करत असाल तर सर्दी खोकला होत आहे म्हणून एक दिवस तुम्ही फक्त हळद दूध घेतलं तर त्याने त्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही ते नियमितपणे 4-5 दिवस किंवा तो त्रास कमी होईपर्यंत आठवडाभर तरी हे घेतलं पाहिजे तर याचा फायदा मिळणार आहे. आणि दररोज रात्री झोपताना जर हळद दूध घेतलं तर याचा पचनासाठी सुद्धा खूप चांगला परिणाम होतो, झोपही शांत लागते. पी हळद आणि हो गोरी ही म्हण आपण पहिल्यापासून ऐकतच आलो आहोत. हळदीच्या सेवनाने त्वचेचा रंग देखील सुधारतो, त्याचबरोबर त्वचेवर देखील आपल्याला त्याचा लेप स्वरूपात उपयोग करून घेता येतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग यापासून आपल्याला सुटका मिळवता येते. तर अशा प्रकारे अतिशय उपयोगी बहुगुणी अशी
हळद आपल्या आहारात रोज असतेच, पण जर दुधासोबत ती हळद घेतली तर त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदे मिळू शकतात. तुम्हाला जर माझे हळद दूध बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.